की 2013 वर्ष जे आहे ते अत्यंत माझ्या दृष्टिकोनातून वाईट गेलं. मला ते कधी कधी एखादा बॅड पॅक असतो त्या दृष्टिकोनातून गेला. कुणावरही असे प्रसंग येऊ नये असे प्रसंग त्या वर्षभरामध्ये लागोपाठ आले, लागोपाठ. काही कौटुंबिक होते, काही मुलाचं होतं, काही माझं स्वतःचं वैयक्तिक शारीरिक ऑपरेशन करावं लागलं त्याचं होतं. आणि एकामागे एक आघात येत असताना मला असं वाटत होतं की यामधलं आपण पुढे जाऊ की नाही जाऊ. आणि त्या ठिकाणी मुलीचं लग्न झालं, त्याबरोबरीला निखिलचा असा अपघाती मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झाल्यानंतर ऑपरेशन झालं आणि या कालखंडामध्ये एकामागे एक हेचकडे असताना राजकीय जीवनामध्ये राहायचं की नाही राहायचं अशी परिस्थिती निर्माण झाली. काम करायचंय नाही करायचं इतका थकलो, दबलो, पिचलो. पण त्या कालखंडामध्ये मला आधार दिला आहे साऱ्या समाजाने, जो बसलेला आहे साराचा सारा. आणि तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी उभं राहिलं. नाही तर मला तर नेहमीच वाटत होतं. आणि त्या दिवस इतके गेले त्याच्यामध्ये, इतक्या दुःखाचे दिवस होते की का देवाला दोष द्यावा, का नशिबाला दोष द्यावा, का स्वतःलाच दोष द्यावा, का मागच्या आयुष्यामध्ये काही पाप केलं आहे त्याला म्हणून आपण दोष द्यावा. आणि ह्यामधनं इतकं थक्क झालो होतो, इतकं स्तब्ध झालो होतो की एका सिनेमामधलं गाणं मला गाण्याची आवड आहे. मी लाल नेहमी आठवायचं देवालाच आपण म्हणायचो, शुक्रिया ये प्यार तेरा शुक्रिया, दिल को इतना खूबसूरत गम दिया, आँखों को आंसू दिए जो मोतियों से कम नहीं, दिल को इतना गम दिया कि अब कोई भी गम नहीं. आता कोणतं दुःख राहिलेलं नाही आहे जीवनामध्ये. एवढं दुःख दिलं की आता माझ्या जीवनामध्ये कोणतंही दुःख नाही आहे. याच्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? सर अगदी ईश्वराला म्हणायचो, जिंदगी देणेवाले सुन, जिंदगी देणेवाले सुन, तेरे दुनिया से दिल भर दे. असं वाटत होतं की कधी कधी मरून जावं. जिंदगी देणे वाले सुन, तेरे दुनिया से दिल भर गया, मैं यहां जीते जी मर गया. ईश्वरानं असं दुःख कुणाला देऊ नये अशी परिस्थिती त्या कालखंडामध्ये आली. आणि आता त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली, बळ मिळालं. इतक्या लवकर होईल असं नव्हतं. मला माहिती आहे की माझं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. काही ना आनंदही झाला, काही ना दुःखही झालं, काही ना काळजी वाटली. काही जवळच्या लोकांनाही आनंद झाला, काही जवळचे लोकही दुःखी झाले, काही जवळच्यांना आनंद झाला. त्याला नथबाजा बाजारा होऊन जाईल. आता नथबोगे उठत नाही, आपला नंबर लागेल. काही नंबराची वाट पाहत होते, काही काळजीत होते की आता नाथाभो गेल्यानंतर काय. एक माणूस ज्यावेळेस तयार होतो, गुलाबरावजी 25-30 वर्ष मेहनत करता करता, कष्ट उपसताना, संघर्ष करत असताना, त्या माणसाचं जीवन आणि त्या माणसाचं समाजाप्रती असलेलं देणं, त्या समाजाप्रती असलेली श्रद्धा, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि त्या माध्यमातून निर्माण झालेलं काम, एक माणूस घडायला कित्येक वर्ष लागतात, कित्येक वर्ष लागतात. सहजासहजी नेते तयार होत नाहीत. सहजासहजी सामाजिक युद्धामध्ये दूरदृष्टी असणारे माणसं असतीलच असं तयार एका दिवसात तयार होत नाही. आणि अशा स्वरूपाचा माणूस जर बाजूला गेला तर हानी त्याच्या व्यक्तीची नसते, त्याच्या कुटुंबाची नसते, तर अशा स्वरूपाची हानी हे सार्वजनिक हिताची आणि सार्वजनिक जीवनाची हानी असते. नाथाभाऊ बाजूला जाणार नाथाभाऊचं नुकसान नाही आहे. आजही घरी बसलो तर नाथाभाऊचं नाही, म्हणजे हजारो लोक या ठिकाणी येतात. जे हजारो लोकांचे आशा स्थान आहे, ज्या हजारो लोकांना वाटतं की मला कोणी ते आधार हवा आहे, जो दुर्बल आहे, जो गरीब आहे, अशा माणसानं कोण आधार, हा त्याला शोधावा लागणार आहे. आजपर्यंत असं कधी घडलं नाही, 22 वर्षी गुलाबराव पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे, असं कधी घडलं नाही की तुम्ही मोबाईल लावला आणि तो नाथाभाऊनेच उचलला नाही. नाथाभाऊच उचलणार, मंत्री असो त्यावेळेस का आत्ता असो, केव्हाही कोणीही मोबाईल कोणीही मी पाहत नाही नंबर कधी. लोकांना त्याचा आधार आहे आणि हा आधार टकला पाहिजे. अजून अटल प्रतिष्ठाननं त्या संदर्भामध्ये आज गौरव केला की चलो चलते रहो. आणि त्या दृष्टिकोनात इतकं सारं दुःख झाल्यानंतरही, इतकं हे सारं झाल्यानंतरही मला न वाटतं असं या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला वाटतं गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं, मैंने हसने का वादा किया था कभी. मी कधीतरी हसण्याचा वादा केला त्या
इसलिए अब मुस्कुराता हूं मैं, गीत गाता हूं मैं। चला तुमच्यासाठी तरी मला हसावं लागणार आहे, तुमच्यासाठी तरी जगावं लागणार आहे, आणि यासाठी करणार। राजकीय जीवनामधले संघर्ष असतात, गुलाबरावजीने सांगितलं कधी आम्ही बरोबर आलो कधी विरोधात गेलो, हे चालणार आहे का? अभि कधी काही कारण असतात काही नसतात, घरातल्या माणसामध्ये असं होतं, पण त्यांनी सांगितलं की हा दसऱ्याचा मेळावा आहे। चला छोडो कल की बात है, कल की बात पुरानी, नवे दौर से लिखेंगे हम मिलकर नई कहानी। साऱ्यांना सांगितलं चला विसरून जाऊया, माझे तयार असते, पण परत तशा गोष्टी मी काल मला तुम्हाला सांगतो कधी बोललो नाही समाजासोबत। मला तीन चार गरोब सुरेश दादांकडनं जाऊ द्यावा आता म्हणून टाक, मला उद्धवजींनी सांगितलं, मला गोपीनाथजींनी सांगितलं, जाऊ द्या म्हणे नाथाबाद झालं तर झालं, किती दोष करणार आहे? मी त्यांना सांगितलं, म्हटलं झालं तर झालं, ठीक आहे, दुःख आहे, वेदना आहे, हा माझ्या मनातल्या वेदना कधी मरेपर्यंत जाणार नाही आहे, पण तरीही तुम्ही सांगतात तर म्हटलं माफी मागितली की मी देईल सोडून, मला काय त्याच्यात चिंता नाही। म्हटलं मला जाहीर माफी मागावी समाजासमोर की माझं चुकलं आहे, चूक मान्य केली, विषय संपला। म्हटलं तेवढं मोठे पण असलं पाहिजे, आणि चूक झाल्यानंतर ते मान्य करण्यात काय? पण आज अशी स्थिती आहे की मला कधीही रागलो बालाने, मधुकरराव चौधरी साहेब होते, कधी कधी संघर्ष व्हायचा माझा, पण मी जाऊन त्याचे पाय धरायचो। जीवनामध्ये अशा घरेष्ट राहिले आणि जीवन जे जगलं ते संघर्षातून जगलो, आणि मला साथ मिळाली। माझ्या इतका भाग्यवान माणूस कोणी नाही, माझ्या इतका भाग्यवान कोणी नाही। या जळगाव जिल्ह्यामधल्या साऱ्या नागरिकांनी चाळीसगाव ते मुक्ताईनगर कधी चोपडा असेल तर जामनेरपर्यंत नाथाभाऊवर जेवढं प्रेम केलं तेवढं या 50 वर्षात कोणी व्यक्तीवर केलं नसेल। तुम्ही जेवढं प्रेम दिलं साऱ्या समाजाने, साऱ्या जातींनी, साऱ्या धर्माच्या लोकांनी, जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं, मी पाहत राहतो की अनेक नेते झाले असतील, अनेक मंत्री झाले असतील, कित्येक वर्ष राजकारणात राहिले असतील, पण मनापासून प्रेम केलं असेल तर ते नाथाभाऊवर केलं। कधी रागावलं असेल, कधी संतापलं असेल, कधी चिडलं असेल, पण त्या लोकांनी प्रेम केलं, आणि तुमच्या प्रेमाचाच मी भुकेला आहे। आणि या माध्यमातून मी खास करून संघर्षयात्री, मला आवडलं ना फार संघर्षयात्री, संघर्ष करणाराचा सन्मान, आणि हा संघर्षयात्री पुरस्कार अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाला, आणि हा मिळत असताना सिंधुताई सपकाळांच्या हस्ते मिळाला। त्या अनाथांची माय आहे खऱ्या अर्थाने, त्यांचं जीवनचरित्र नुसतं तुम्ही ऐकलं, नुसतं तुम्ही वाचलं तरी प्रेरणादायक आहे। माझ्याजवळ माऊली मुक्ताई आहे, पण दुसरी माई या ठिकाणी बसलेली आहे।